नमस्कार, माझं नाव संहिता सुरेंद्र देशपांडे। मी पंचवटी नाशिक येथील रहिवासी आहे। न्यू एरा इंग्रजी माध्यम शाळेतून मी 7वीची परीक्षा दिलेली आहे। योद्धा सावरकर या विषयावर मी बोलणार आहे। रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा। स्वराज्ये जुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले। सावरकरांचे व्यक्तिमत्व अफाट आहे, परंतु त्यांचे वर्णन एका वाक्यात असे, एका मानवी देहात वसलेले विविध अवतार। ही व्याख्या त्यांच्या संपूर्ण जीवनाशी व व्यक्तिमत्वाशी निगडित आहे। कारण हा माणूस स्वातंत्र्य सेनानी तर होताच, पण त्याबरोबरच एक उत्तम कवी, द्रष्टा नेते, समाजोद्धारक, भाषा शुद्धीकारक, एक नाटककार, विज्ञाननिष्ठ अशा विविध पैलूंचे व्यक्तिमत्व असलेल्या सावरकरांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हटले आहे। सावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकजवळील भगूर येथे झाला। लहानपणापासूनच मनात प्रचंड देशप्रेम आणि वाचनाची तीव्र आवड, यामुळे हा लहान विनायक घरातील रामायण, महाभारत, अरण्यक अशी ग्रंथे वाचू लागला। याचा परिणाम असा की मनात शौर्य, पराक्रम, तेज, बलिदान याची भावना निर्माण झाली। मग कधीतरी सर्व मित्रांना गोळा करायचं आणि लाठीकाठी, तलवारबाजी असे खेळ खेळायचे आणि प्रशिक्षण घ्यायचं। योद्धा असा तयार होत असतो। घरातील दूरदर्शन समोर बसून छोटा भीम बघून शिवाजी महाराज किंवा राणी लक्ष्मीबाई तयार होत नसते। अशाच तऱ्हेने मुलांना एकत्र आणून स्थापना झाली ती मित्र मेळ्याची, ज्याचं रूपांतर पुढे अभिनव भारतमध्ये झालं। असंच एक दिवस राष्ट्राची दूरदर्शा पाहून राहावेना आणि मग या विनायकानं अष्टभुजा देवी समोर शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून अखंड स्वातंत्र्य प्राप्तीची भीष्म प्रतिज्ञा घेतली व तेथून पुढे घरादारावर तुळशीपत्र ठेवून सुरू झालं एका योद्ध्याचं आयुष्य। एका महान योद्ध्याचं काम हे फक्त लढणं नसतं, तर दुसऱ्यांना स्फूर्ती देणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं। मग कधीतरी महाविद्यालयातील मुलांना घेऊन कधी सिंहगडावर तर कधी तोरणावर या मुलाचं काव्य उफाळून बाहेर निघे आणि मग जन्म होई स्फूर्ती काव्याचा, स्वातंत्र्य स्तोत्राचा। लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन सावरकर लंडनला गेले। तेथे इंडिया हाऊसच्या माडीवर बॉम्ब व पिस्तूल तयार केले जाई व तेथून भारतात मुख्य भूमीत पाठवले जाई। व पुढे आपल्याला ज्या योद्ध्यांकडून प्रेरणा मिळाली त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी 11 मे 1907 सावरकरांनी 1857 युद्धाचा सुवर्ण महोत्सव साजरा केला। 13 मार्च 1910 या दिवशी त्यांना अटक करण्यात आली व त्यांना घेऊन मोरिया बोट निघाली। पुढे काय झालं हे त्रिखंडात गाजलंच आहे, परंतु तरी देखील अनेक लोक यावर असे उद्गार काढतात की सावरकरांनी घाबरून पळून जाण्यासाठी हे कृत्य केले व पुढे देखील माफी पत्र देऊन अंदमानातून सुटले। पण त्यांच्या एक लक्षात येत नाही की शत्रूशी झुंजताना कुठलाही मार्ग अवलंबायचा असतो। जसं शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ते घाबरले आहेत असे पत्र पाठवून फसवले व त्यावर मात केली, तसंच सावरकरांनी एक योद्धा म्हणून केलं। याचा अर्थ शिवाजी महाराज खानाला खरंच घाबरले होते असा होतो का? नाही। पुढे सुटल्यानंतर रत्नागिरीत त्यांनी अनेक क्रांतिकार्य केले। आपल्या भाषणातून तरुणांना लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या असे आव्हान केले। रामायणाचा संदर्भ घेऊन मी एक गोष्ट सांगू इच्छिते की सीतामायला शोधायला जाताना जोपर्यंत जांबुवंताने मारुतीला शक्तीचे स्मरण करून दिले नाही तोपर्यंत हे कार्य संभव नव्हते। हे सांगायचं कारण असं
की हेच जांबुवंताचे काम सावरकरांनी केले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सावरकरांनी सुभाषबाबूंना शक्तिस्मरण करून दिले व बाहेरून भारतावर चाल करून येण्यास प्रवृत्त केले. सावरकर स्वतः योद्ध्यासारखे तर झगडलेच, परंतु इतरांना देखील सैन्यात शिरायला त्यांनी प्रोत्साहित केले. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत मातेच्या हातातील शृंखला तुटल्या. स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात झेप घेणाऱ्या या स्वातंत्र्य वीराला जनतेने मृत्युंजय ही पदवी बहाल केली. अनेक फुले फुलती फुलोनी सुकून जाती, कुणी त्यांची महती गणती ठेविली असे, मात्र अमर होय ती वंशलता निर्वंश जिचा देशाकरिता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे समर्पण करण्याची वेळ आली ते समर्पण या योद्ध्याने केले व पुढे 26 फेब्रुवारी 1966 रोजी प्रायोपवेशन करून आत्मसमर्पण केले व हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नावाचा क्रांतिसूर्य अस्ताला गेला. वंदे मातरम.